काय झालं काका, काय रडताय काका? कोणी काही बोललंय का? भांडण झालंय का? कोणाची आठवण येते का? काका काय झालं? मी तुमच्या मुलासारखा आहे, मला सांगा ना। मुलासारखं अवघड असत। अवघड हे तर स्वतःच स्वप्न दुसऱ्यासाठी सोडून आयुष्यभर जगणं, रोज थोड थोड काळी झिजतय। वडील अचानक वारले, मी मोठा, छोटी बहीण, भाऊ, आई, खाणारी चार तोंड। आठवीत शाळा सुटली, मिळेल ते काम करायला लागलो, पैसे कमवायला लागलो। म्हटलं मी शिकलो नाही, बहीण भावांना शिकू, ते शिकले काय आणि मी शिकलो काय, एकच। दोघांनाही शिक्षक बनवलं आणि लग्न करून दिलं। नंतर ते फिरकलंच नाही। अवघड असते दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर कष्ट करून पाय पाय जोडले। मला पण गायक व्हायचं होतं आलं नाही। म्हटलं मुलाला गायक बन, तो गायक झाला, मुंबईत शिकला, तिकडच राहिला। परवा त्याला अवॉर्ड्स मिळाला, त्यात म्हणाला याचं सारं श्रेय माझे गुरु आणि बायकोला जाते। त्याच्या बोलण्यात मी कुठंच नव्हतो रे, कुठंच। मलाही वाटतंय इस्त्रीचे कपडे घालावं, पॉश राहू, पण इस्त्रीला 4 रुपये, महिन्याचं 120 रुपये। म्हटलं मुलाला खर्चायला होते म्हणून कधीच इस्त्रीचे कपडे घातले नाही रे, कधीच इस्त्रीचे कपडे घातले नाही। मला बी वाटते गाडी घ्यावं, पण पोराला कॉलेजला उशीर होतो, तास बुडतात म्हणून त्याला गाडी घेऊन दिली, कसलीच चैन मौज केली नाही। सगळ्यात वाईट कशाचं वाटते माहितीये? ज्यांच्यासाठी त्याग केला त्यालाच त्याची जाणीव नसते। आता वाटते आयुष्यात काय कमव, काहीच नाही, फक्त मन मारत जगत आलो। आता वय झाले, मरणाची भीती झोप लागू देत नाही आणि अर्धवट स्वप्न चैन पडू देत नाही। सारखं विचार येतात, मग बसतो समाधी लावून, तर लोक म्हणतात वेळ लागलाय, पण मी वेडा नाही रे। खरंच एक कलाकार कलेसाठी हळवासतो इतकंच, बाकी काही नाही। माझा आवाज ऐकू का तुला, म्हणजे कळेल मी वेडा नाही। कारण मेलेल्या स्वप्नाचं दुःख इतकं जड असतं की ते वेडे होऊनच पेलण्याची ताकद येते। हो काका, म्हणा ना गाणं, मला आवडेल ऐकायला। तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं, ओ हैरान हूँ मैं तेरे मासूम सवालों से, परेशान हूँ मैं, ओ परेशान हूँ मैं। आई आणि बाबाने मला आणि ताईला एक पर्याय ठेवला होता,
आमच्या दोघांपैकी एकाच्या शिक्षणाचा खर्च करू शकतो. तुम्ही दोघांनी आपापसात ठरवा कुणी शिकायचं ते. त्यावर ताई म्हणाले, सागरला शिकवू, तिचेही स्वप्न होते, ती माझ्या इतकीच हुशार होती, पण तिने त्याग केला स्वप्नांचा माझ्यासाठी. वाईट याचं वाटतं की ज्याच्यासाठी त्याग केला त्याला त्याची जाणीव नसते. हा सागर, बोल बाळा. हॅलो ताई. बोल ना, आवाज येतोय का? थँक्यू ताई. कशासाठी? मला तुझा खूप अभिमान वाटतोय.